पॉवर्ड बाय टेक्नो. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुणे दौऱ्यावरती येणार आहेत आणि पुणे दौऱ्यात पंतप्रधानांच्या हस्ते विविध विकास कामांचं उद्घाटन, त्यासोबतच पुण्यातल्या या SP कॉलेजच्या मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा पार पडणार आहे. मोदींच्या या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरती आपण या ठिकाणी पाहू शकतो भाजपकडून जोरदार अशी बॅनरबाजी या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आणि विशेष म्हणजे हे सर्व बॅनर्स जे विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी हे बॅनर्स या ठिकाणी लावलेले आहेत, ज्यामध्ये हेमंत रासने आहेत, श्रीनाथ भीमाले आहेत, धीरज घाटे, माधुरी मिसाळ हे सर्व वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघात इच्छुक उमेदवार आहेत. आणि मोदींच्या स्वागताचे त्यासोबतच धन्यवाद नरेंद्र मोदी अशा पद्धतीचे हे बॅनर्स या SP कॉलेजच्या मैदानाच्या बाहेर या ठिकाणी लावल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. पंतप्रधान उद्या संध्याकाळी पुण्यात दाखल होतील आणि स्वारगेट ते शिवाजीनगर या मेट्रो मार्गाचं उद्घाटन, त्यासोबतच बिडेवाडा राष्ट्रीय स्मारकाचं भूमिपूजन आणि त्यानंतर या SP कॉलेजच्या मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा पार पडणार आहे. आणि याच जाहीर सभेच्या माध्यमातून भाजप विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकणार आहे. आणि नेमकं उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलतील याकडे सुद्धा राज्याच्या राजकारणाचं लक्ष लागून आहे. मात्र त्यापूर्वी शहरात अशा पद्धतीची जोरदार बॅनरबाजी आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामन अभिजित पिसेसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. को पॉवर्ड बाय टेक्नो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.